आपण आता जिथं निवडून येते ते घेऊ आणि एखादं जर वाटत असला की ह्यो भी निवडून येईल तर ते नंतर बघू. पण सध्याचं समजा टार्गेट तर करू इथपर्यंत 4-2 वाढतील मतदारसंघ, आणखी नाही तर कमी होतील. मला वाटतं पहिला 1.5 मतदारसंघ घेऊ आपण. ह्यो निवडून बी आणायचा हा 1.5 जिल्ह्याने. हा सगळ्या महाराष्ट्रात कुठून पडायचं म्हणजे जिथं आपल्या ताकदीप्रमाणे तो जाऊ आपण अगोदर समीकरणात होत राहील जा व्हायचं तेव्हा आपल्या ताकदीप्रमाणे चालावं लागेल. हे तर मान्य आहे का? आपल्या ताकदीप्रमाणे चलू आपण. मला वाटतं 1.5 मधला एक लढू आपण, एक लढू आणि जिल्ह्याच्या वतीनं ते जिंकून बी आणू. त्यांना काही करायची वेळ आली समजा बाकी जणांना जागा सोडावं लागतील ना त्यांना सुद्धा. जिथं आपली ताकद आहे तिथं आणू. काही ठिकाणी खूप मराठा आहे, खूप मराठा आहे, पण ते निघला पण पाहिजे. कारण 2-2, 3-3 होऊ नये. आपल्या 2-2, 3-3 आहेत मग मराठ्याचं जर मतदान असं डिवाईड झालं तर तिथं दुसरे बी बरेच क्षेत्र आहेत आपल्याला. म्हणजे आपण जरी पाडायचा प्रयत्न केला किंवा यायचा प्रयत्न केला ते पाडायला सुद्धा सावध राहतील ना. त्याच्यामुळे तो बी आपल्याला विचार करावा लागेल. राखीवचा तर विषय नंतर घेतला तरी चालेल, कारण राखीव आपण लढणारच नाही. आपण कुठेतरी बळ देणार आहेत कोणातरी. आपल्या वतीने 1-2 लढू, 2-3 लढू फक्त आपण. 1.5 मधला केज एक घेऊ आपल्याकडे. ते असं घ्या नाही, इथून चाललंय आता. तुम्हाला उभा राहायचं म्हणून इथं नाही यायचं इथं.